गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मजेत आहात ना तर मजेतच असायला पाहिजे आणि आज आहे सोमवार तर सोमवारची सुरुवात आपण मस्त स सूर्योदयाने होत आहे आणि हे सग इथे सगळं माझं आवरून झाल्याच्या नंतर पहिल्यांदा मी पूजा करायला लिहिली आहे तर आज पहिल्यांदा पूजा करण्यापासूनची दिवसाची सुरुवात होत आहे माझी तर देवाला आधी दिवा लावून अगरबत्ती लावून सगळं झालेलं ला आहे आणि लगेच माझी तयारी सुरू झालेली आहे स्वयंपाकाची तर आज आहे घेवड्याची भाजी आणि बटाट्याची मिक्स भाजी करणार आहे मी ग्रेवी त्यासाठी आलं लसूण कोथिंबीर आणि सुकं खोबरं भाजलेलं त्याचं केस आणि आपले ड्राय मसाले धणी जिरे पावडर लाल तिखट मीठ हळद हे सगळं घालून मी त्याचं वाटण करून घेत आहे तर ही सगळी घाई का तर श्लेषाला स्कूलला जायचं आहे मिस्टरांना पण ऑफिसला जायचं होतं आणि ही सगळी जरा धावपळ चालू होती म्हणून मी सकाळी पहिल्यांदा लवकरच स्वयंपाकाला लागलेलं आहे आणि हे वाटण आधी तयार करून घेतलेलं आहे मग ते पटकन आता फोडणी देऊन घेते आणि एकच अशी ग्रेवीवाली भाजी केली की मग भातावर आणि चपातीवर होऊन जातं म्हणून ही ग्रेवीवाली भाजी करायचं ठरवलं था मी त्यासाठी मग कांदा फोडणीला घातलेला आहे आणि हे वाटण घालून घ्यायचं आहे हे वाटण परतून घ्यायचं पहिला थोडंसं पाणी घालून छान परतून घ्यायचं पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायचं म्हणजे कसं त्याला एक तर्री येते छानपैकी आणि कोथिंबीर जरा जास्त प्रमाणात असल्यामुळं ना वाटण असं हिरवं दिसत आहे पण त्याच्यामध्ये कांदा असं काहीच नाही आहे फक्त आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं एवढ्याचंच वाटण केलेलं आहे मी जरा पाणी जरा जास्त झालं माझ्या हातून पण ते, ते मी नंतर त्या त्याच्यामध्ये ना मग मसाले घालून मग ते मी त्याचे टेस्ट ॲडजस्ट केलेली आहे आता हे असं परतवून घेऊन झालं की मग ह्याच्यामध्ये पहिल्यांदा बटाटे घालून घ्यायचे आणि मग घेवड्याची शेंगा जी मी निवडून ठेवली होती आणि ते स्वच्छ पाण्याला धुवून घेतलेले व्यवस्थित त्याच्यामध्ये किडा वगैरे असतो म्हणून ते व्यवस्थित धुवून घ्यावं लागतात ते धुवून वगैरे घेतलेलं आहे मीठ टेस्ट केलेली आहे आणि ह्याला छान दोन शिट्या काढून घेतलेल्या आहेत तोपर्यंत ते कुकर होईपर्यंत इकडे मी माझं मळून घ्यायचं झालेलं आहे आज सकाळी ब पीठ काय मळून ठेवलेलं नव्हतं म्हणून फूड प्रोसेसरमध्ये पटकन काढलं आणि लगेच पीठ मळून घेतलं आणि ते सगळं मग राहिलेली जी भांडी होती वाटणाची वगैरे वा ती सगळी मी तोपर्यंत तो धुवून घेत आहे त्यामुळे माझं कॅमेरा तिकडं वळवले नव्हतं त्याच्यामुळे ते मी दिसत नाही आहे तिकडे आणि आता हे सगळं झालेलं आहे आणि आता इथे पटकन चपात्याला चपात सप, चपाती करायची तयारी सुरू झालेली आहे माझी तर हे असं काढून घेते पीठ बघा किती छान मळून झालेलं आहे पीठ अगदीच म्हणजे पटकन वापरता येईल असं एवढं छान मुरलेलं आहे पीठ ते व्यवस्थित आणि गॅसला पटकन एक हात मारून घेते कारण शिट्या वगैरे झालेले आहेत त्याच्यामुळे ते थोडंसं डाग उरले होते पाण्याचे त्याच्यामुळे ते पुसून घेते स्वच्छ आणि तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी ता पण मग लक्षात आलं की गॅस बंद केला होता मग कु कुकर थंड होईपर्यंत तोपर्यंत तांदूळ भिजतील म्हणून मी तांदूळ भिजत घा गा, घालण्याची तयारी करत आहे म्हणजे कुकर थंड झालं की ते शिफ्ट करून घेते कढईमध्ये भाजी आणि कुकरमध्ये भात लावून घेता येईल मला त्यासाठी माझी हे चालू होतं मग ते होईपर्यंत म्हटलं कुकर थंड होईपर्यंत तोपर्यंत चपात्याला सुरुवात तरी करावी मग आधी एक छोटी चपाती आपण करतो पशु हे गायीसाठी ती छोटी चपाती आधी करून घेतलेली आहे आणि मग असंच चपात्या करून घेते पटपट ले ले, वर, तर इथे भाजी मस्त रेडी झालेली आहे मस्त तरी वगैरे आलेली आहे सुकी झालेली आहे भाजी याला थोडंसं मी पाणी घालून ग्रेव्ही बनवणार आहे त्याची अगदी असं अंगापुरतंच पाणी घालणार आहे खूप जास्त पाणी घालणार नाही आहे आणि परत त्याला गॅसवर एक उकळी द्यायला ठेवून देणार आहे आणि त्या कुकरमध्ये मी भात लावून घेणार आहे तर माझं पलीकडे भात ठेवलेला आहे कुक गॅसवर आणि इकडे हे ह्या गॅसवर मी जे भाजी पाणी घातली होतं त्याला एक उकळी द्यायला गॅस पेटवून एक उकळी घेऊन घेऊन घेत आहे आणि इकडे चपात्या करत आहे पटपट तरच साईड बाय साईड ॲट अ टाइम काम केले की मग वेळेची बचत होते आणि स्वयंपाक पटकनही होतो आणि उशीर होत नाही मुळामध्ये म्हणजे इक एकीकडे असं भाजी भात आणि गरम गरम चपाती असं सगळं चालू होतं सकाळी तर इकडे मी ताट वाढायला घेत आहे स्लेशाला भूक लागलेली म्हणून तिला दी आधी वाढून दिलं आणि मग एक दोन तीन चपात्या आधी करून घेतले मग मिस्टरांना जेवायला दिलं की म्हणजे दोघं एटाईम गरम गरम जेवले की मग मला बाकीचं भांडी वगैरे आवरता येईल म्हणून तर हे सगळं माझं चालू आहे इथे मग आणि मी सकाळी कसं थो त्या सकाळपुरतेच चपात्या करून घेतले सगळेचं पत्या नाही केलं मी आणि मग त्यांची दोघांची जेवणं वगैरे झाली मग हे पटकन जे मेन काम होतं बेसिन स्वच्छ करायचं ते पटकन करून घेत आहे म्हणजे आपला ओटा कसा स्वच्छ होऊन जाईल व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद टाटा बाय बाय